आज आपण सोलापूर जिल्ह्यामधल्या एका ऐतिहासिक अशा गावची आता ओळख करून घेऊ या भागामध्ये. कुठलं आहे गाव आणि काय आहे गावचा इतिहास ते आधी आपण पाहूया. गाव तिथे झी 24 तास या कार्यक्रमांतर्गत आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यात. चला तर पाहूयात आपण कोणत्या गावात आलो आहोत. आपण आलो आहोत अकलूज या गावात. चला तर ओळख करून घेऊ अकलूज या गावची आणि जाणून घेऊयात या गावच्या समस्या. सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज या गावात, ज्या गावामध्ये सहकाराचं जाळं विणलंय, याचबरोबर या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे अकलूज गाव आहे. अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही राजवट यांची नर नदी ही हद्द होती. या हद्दीवर वसलेलं गाव म्हणजे आजचं अकलूज. अकलाई देवी गावचं ग्रामदैवत असल्यामुळे देवीच्या नावावरून हे नाव पडलं. आता या गावाची लोकसंख्या 50,000 आसपास पोहोचली आहे. नीरा नदीकाठचं हाच तो किल्ल्याचा छोटासा भाग. हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतोय. गेल्या अनेक दशकांपासून हा किल्ला डौलात उभा आहे. स्थानिक प्रशासन आणि पूर्वीचं मोहिते घराणं आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंधूंनी हा ठेवा जीवापाड जपलाय. आज हे गाव नीरा नदीच्या परिसरात येत असल्यानं या भागात राज्यातील सर्वात मोठा सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना आहे. याच्यासह माळीनगर आणि पांडुरंग साखर कारखाना या भागात असल्यानं शेती उत्पादनानं हा भाग सधन शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. गावातील दुतर्फा झाडी असलेले चकाचक रस्ते मन मोहून घेतात. हा भाग ग्रामीण असला तरी शैक्षणिक हब म्हणून या भागाची ओळख आहे. व्यापारात जिल्ह्यात तसंच राज्यात नावाजलेली ही एक बाजारपेठ आहे. आज आपण बघितलं अकोल्यामध्ये जो बायपास आहे, हा बायपास अकोल्यामध्ये झाला म्हणून अकोल्यात दुप्पट झालं, दुप्पटनं चौपट झालं. म्हणजे नवीन तंत्रज्ञान जे असेल ते अकोल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आमचे नेते मंडळी करत आलेले आहेत. अकलूज या गावात 4 साखर कारखाने आहेत. यामध्ये 1,000 लोक काम करतायत. सुतगिरणी, दूध संघ आणि ओलित्री फार्म असल्यानं आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात झालाय. अकलूज गाव हे शैक्षणिक हब असल्यानं 30,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यातून आणि परराज्यातून विद्यार्थी विद्यार्जन करण्यासाठी इथे येत असतात. साखर कारखान्याचं गाव म्हणून नवारूपाला आलेल्या अकलूजच्या समस्याही मोठ्या आहेत. काय समस्या अकलूजच्या ग्रामस्थांच्या आपण पाहूया. आता आपण ओळख करून घेतली अकलूज या गावची, तर जाणून घेऊयात अकलूज गावच्या समस्या. अकलूज या गावाला साखर कारखान्यांनी सुबत्ता जरी आणली असली तरी अनेक समस्या या गावाला भेडसावत आहेत. गावात लोकसंख्या वाढतीये, त्यामुळे त्या दृष्टीनं ग्रामपंचायतीनं गाव आराखड्यात कोणताच प्लॅन न केल्यानं गावाला विस्कळीत स्वरूप आलंय. अशातच गावातील रस्ते अरुंद झाल्यानं गावात रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतोय. महत्वाचे रस्ते जरी मोठे असले तरी या गावात ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं अनेक वेळा अपघात होत असतात. त्यातून होणारी वाहतूक कोंडी याचा ग्रामस्थांना मोठा त्रास असतो. रस्त्याची समस्या आहे. इतर रस्ते दर 4 महिन्याला 5 महिन्याला सारखं रस्त्याचं काम दिले जातात. ते एकदाच एक चांगल्या ठोक पद्धतीने असं पद्धतीचं काम काय होत नाही. आणि ते कामं सुद्धा कोण देतात, वरच्याशी ज्यांचं लागेबंद आहे त्यांनाच ते कामं दिली जातात.
गावात औद्योगिक प्रगती झाली, मात्र गावात बेरोजगारीचं प्रमाण जैसे थेच आहे। या बेकारीमुळे गुंडगिरी आणि तक्रारीचं प्रमाण वाढल्यानं गावात व्यापारी अकलूज पासून जवळ असलेल्या नातेपुते माळशिरस या भागात जात आहेत, त्यामुळे गावात असुरक्षिततेचं वातावरण आहे। मूळ म्हणजे तर रोजगारच काय नाही आता सध्या, आणि बेकारी इतकी आहे की अकलूजला रोजगाराचं म्हणजे पूर्वीची गाव लहान होतं, आणि त्या गाव लहान असल्यामुळं अकलूजला रोजगार भरपूर होता, अकलूजची बाजारपेठ मोठी होती। आता काय अकलूजच्या दंगली धिंगाने काय, ह्या धिंगाने दंगलीमुळं अकलूजचं मार्केट बाहेरचे जी चार तालुक्यातील लोक आहेत ती बंद झाली अकलूज द्यायची, आणि त्याच्यामुळं अकलूजचं मार्केट बाहेर गेलं सगळं, नातेपोतेकडे गेलं, बेळापूरकडे गेलं, इंदापूरला गेलं, टिमूरला गेलं अकलूजचं मार्केट, पण अकलूज असं ते बेकार आहे। कारखानदारी वाढली त्यामुळे गावात वाहनांची संख्या वाढली आहे, त्यामुळे हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय। या गावात आरटीओचं वेगळं कार्यालय असूनही राजकीय दबावापोटी प्रदूषणावर कोणतीही कारवाई होत नाही। प्रदूषण प्रमाण तर भयंकर वाढलंय, राखून प्रदूषण म्हणजे असं की सगळीकडे राख उडती, सगळे प्रदूषण वाढलंय सगळं, आणि सगळीकडे घाण कचरा सगळीकडे तुम्ही पाहा, फिरून बघा तुम्ही की घाण कचरा सगळं अकलूजमध्ये, ह्याच्यावर लक्ष नाही कोणाच, रस्ते सुद्धा केले जातात काँग्रेसचे, ते असे ठराविक लोकांना दिले जातात। कारखान्यांचं केमिकलचं पाणी नीरा नदीत सोडल्यानं नीरा नदी संपूर्ण दूषित झाली आहे। हे प्रदूषण पाण्यात झाल्यानं त्याचा परिणाम मनुष्यावर आणि जनावरांवर मोठ्या प्रमाणात होतोय। अतिप्रदूषणानं अनेक वेळा पाण्यातील मासे मरतात, त्यामुळे गावात दुर्गंधी सुटते। गावातील कचऱ्याचं रिसायकलिंग होत नसल्यानं गावाचा कचरा संपूर्ण नदीकाठी टाकला जातो, त्यामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत। हाच कचरा नीरा नदीचं अस्तित्व संपवायला लागलाय। अकलूजच्या आसपास जे कारखाने आहेत त्याच्या दूषित पाणी अकलूजमध्ये सोडलं जात आहे, त्याच्यामुळे रोगराईत अत्यंत मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत चाललेली आहे। दुसरी समस्या म्हणजे इथं खासगी सावकारांनी हायदोस मांडलेला आहे, खासगी सावकार आठवडा 10%, 15% या पद्धतीने गोरगरीब जनतेला पैसा देऊन गरजेसाठी, परत मोठ्या प्रमाणात दाम तिप्पट दाम चौपट या पद्धतीने पैसे वसूल केले जातात त्यांच्याकडून। गावात ग्रामीण रुग्णालय आहे, मात्र उपचारासाठी डॉक्टर नसतात, त्यामुळे नागरिकांना खासगी दवाखाना हाच पर्याय आहे। गावातील लोकसंख्या वाढतीय, त्यामुळे ग्रामस्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालाय। गटार उघडी असल्यानं दुर्गंधी मोठ्या प्रमाणात असते, यावर जमिनी खालून गटार झालं तर गावातील रोगराईचा प्रश्न मिटणार आहे। त्याचबरोबर कारखान्याचं प्रदूषण रोखण्यासाठी कारखान्याची मळी नदीत थेट सोडण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून सोडली तर मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।